विविध क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये प्लेस झालेल्यांचा सत्कार, माझ्याबरोबर स्वच्छानुभूती घेतलेले माझे सहकारी मित्र श्री मासा सर, फिनिक्स ग्रुपमध्ये सिनियर मोस्ट आदरणीय तानाजी भाऊ, ज्या मोंढवण पटांनी संपूर्ण हे चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे, असे कृतीतून स्वतःच मोठेपण सिद्ध करणार आहे. आता भावनिक थोडासा मी आहे, सेन्सिटिव्ह किंवा इतर वेळेस बोलताना गोष्ट निराळी असते. मासा सरांच्या सौभाग्यवरती, रमेश भाऊंच्या सौभाग्यवरती, ती सुकन्या पायल, सुनील सरांच्या भाषणामध्ये शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो हे सुनील सरांनी सांगितलं. पण सुनील सर माझा 1993 मध्ये ज्यावेळेस आदरणीय संस्थापक चव्हाण सरांनी ज्यावेळेस हायस्कूलवरती नेमणूक केली तेव्हापासून June 2022 पर्यंत मला गावाकडून असा कुठलाही वेगळा अनुभव आलेला नाही. मी गावचा कधी झालो हे मला कळलं नाही. मुलं शाळेमध्ये आजारी पडली की मी त्यांना गाडीवर तिकडून घरी सोडायला जायचो, ताप असू द्या काय असू द्या. आणि एका 7वीतल्या मुलीला मी नळाच्या पलीकडे नाही, कुणाच्या कुटुंबाचा उद्देश मुद्दाम करणार नाही, मी सोडायला गेलो. त्या मुलीची आई सारवत होती बाहेर, तुळशीचं तिथं सारवायचं काम चालू होतं. आता जबाबदारीनं मी कुठली गोष्ट करताना त्यांच्या पालकाच्या ताब्यात ते मुलं त्यांचं देणं आणि सांगणं आजारी आहे. त्या मुलीला ते घरी पोहोचवलं आणि त्या आई साहेबांना सांगितलं की मुलीला ताप आलाय, दवाखान्यात वगैरे डॉक्टर वगैरे तुमचे औषध असेल, लहान मुलांची जे खूप औषधं असतात. ती मुलगी पळत माझ्या आधी तिथे गेली होती गाडीवरून उतरून सॅग घेऊन, आणि आईला सांगितली शेवटी सर मला सोडायला आले म्हणून. ती बाई हातात शेणाचे हात होते, आगोबाई म्हणली शेवटी सर घ्याय जो माझा निरोप पोचला. मी उपरीच्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन पोचलो. आवाज ज्यावेळेस 10वी पास झाले, आता मी कुठलेही विद्यार्थी जरी असले तरी त्यांना एकेरी भाषेत कधी बोलत नाही, राजा भाऊपासून कोणी असो सुशांतजी सुद्धा, कारण ही सगळी उपरीची क्रीम आहे. क्रीम याचा अर्थ उसळलेल्या ताग, याच्यामध्ये लोणी जास्त, ते सगळं बुद्धिवंतांचं लोणी म्हणजे तुम्ही सगळ्या. तुम्हाला बाबासाहेब ज्यावेळेस 10वी झाले त्यावेळेस त्यांच्या वडिलांना वाटलं की शेटे सरांना आपण विचारावं की 11वी 12वीला क्लास कुठला लावायचा, कुठं क्लास लागायचं. चिपडे गुरुजी म्हणून होते कायला सुशिते परवा एक्सपायर झाले, त्यांचा मुलगा त्यावेळेस आबांच्या बरोबर होता. त्यावेळेस आबांचे वडील कैलास भाऊ, मी आणि चिपडे गुरुजी तिघ जण सुयश विद्यालय सोलापूर शिंदे सर केशव शिंदे सरांचे क्लास त्यावेळेस फॉर्म होते. मला ह्या उदाहरणामधून मला ते तिथे घेऊन गेले, सरांशी मी बोललो, याच्याबद्दल बोलतो ऍडमिशन बद्दल. मला या उदाहरणामधून काय सांगायचंय, पालकांच्या मनामध्ये एखाद्या शिक्षकांचा प्रचंड आत्मविश्वास, याला आपण घेऊन जावं, या व्यक्तीला आपण आपल्या मुलाच्या ह्याच्यासाठी घेऊन जावं, हे मी स्थान निर्माण करू शकतो. रमेश भाऊंच्या एका कन्येला स्थळ आलं होतं, मी प्रवासात होतो, मुलगा इंजिनियर आहे, मुलगी पण आपली इंजिनियर डिप्लोमा झाली, स्थळ आहे, कसं काय करू दे शेटे सर, हे सरांना विचारण्याचं एखाद्या पालकांचं होणं किंवा तिला कॉलेजला कुठं घालावं असे असंख्य भरपूर मुले. राजभवनचं तर मी फॅमिली मेंबर असल्यासारखं होतो, त्यांच्या त्याला सुसुमा दुसरी माझ्या तूप लाड करायच्या, कधी गेलं की त्या वय किंवा काय खायला दिल्याशिवाय मला कधी सोडत नसत. म्हणजे मी उपरीमध्ये 93 आल्यानंतर माझ्या स्वच्छानिवृत्तीनंतर बऱ्याच काही वेगळ्या उलट्या सुलट्या चर्चा झाल्या, सरांचं असं झालं सरांचं असं झालं. तानाजी भाऊंनी मला फोन केला, मी पुण्यामध्ये होतो, ते 15 ते 20 मिनिटं ते मला कन्व्हिन्स करत होते की सर मी ज्यावेळेस गावी जातो त्यावेळेस तुमचं नाव मला ऐकायला म्हणतो मुलांच्याकडून, नका तुम्ही असं करू, स्वच्छानिवृत्तीचा निर्णय नका घेऊ, बघा तुम्हाला होत असेल तर.
मी माझा आरोग्याचं कारण सांगितलं की मला थोडस शुगर आणि बीपीचा त्रास होता आणि मला मुलांच्यावर चिडचिड व्हायला लागली माझी. विनाकारण मुलं 6 महिन्यापूर्वी मी आदरणीय संस्थापकांना माझं धाड चाललंय स्वच्छ निवृत्ती घेण्याचं. मी त्यांच्या गुरव सर जवानच्या वतीनं मी त्यांना सांगितले गुरव सरांना की सर मला आता असं शुगरचा त्रास होता आणि हे सिम्बॉल्स आहे कुठेतरी तासाला शिकवता मुलांच्या वरती किरकोळ गोष्टीवरून जास्त वेळ बोलणं हे सिमटम्स कशाचे आहेत तर आपल्याला थोडस आता एक्झिट व्हायला पाहिजे. मी 6 महिन्यापूर्वी सरांना गुरव सरांच्या कर्वी फोन केला होता. गुरव सर म्हणजे कुठं आहे तो आहे का तिथं गुरव सर म्हणजे आहे त्या त्यांच्याकडे लिह म्हणले राजीनामा उद्या गावाला देऊ म्हणले राजीनामा तुझा गावाला जर मंजूर केला उद्या उचलून तरी बसत. म्हणजे आदरणीय संस्थापकांना सुद्धा की शेटेसरी व्यक्ती गावाशी इतकी अटॅच आहे याची इतकी हे झालेली होती सरांनी मला ते 6 महिने पुन्हा टाळलं. अरे म्हणजे गाड्या असतं म्हणजे सुनील सर बरोबर घरी आले होते. सुनील सर म्हणजे तुमची पुण्या इतकी आहे गावात तुमचं इतकं नाव आहे सर तुमच्या पुण्यावर तुमचं राहिले 12 महिने 14 महिने अजून निघून जाते घरी बसा पण ते मला मान्य नव्हतं. मी असं काय माझा विषय इंग्रजी मी स्वच्छानिवृत्तीचा निर्णय घेताना सुद्धा मेच्या एंडला घेतला की जेणेकरून जून मध्ये जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेस आपल्यामुळे मुलांचं इंग्रजी विषयाचं नुकसान होऊ नये यासाठी मी सरांच्या घरी मी आणि मॅडम घरी गेलो सरांना रिक्वेस्ट केली. 45 मिनिटं सरांनी मला हात काय आमशीच लावून घेतलं नाही. जा म्हणजे मी घरी बस आपण करतो हे करतो शरीराला बदली करतो इकडे करतो घरी बसून पगार घे दवाखान्यात चांगलं जातो सामान्याला जा अनेक उपाय सांगितले सरांनी. मला त्या त्या प्रत्येक वेळेस या सगळ्या अनुभवामधून माझ्या मधल्या काहीतरी थोड्याशा चांगुलपणाची जाणीव मला होत गेली आणि मी मला बरेच जण म्हणते की तुम्ही हा निर्णय योग्य घेतला ज्या माणसाला योग्य वेळी थांबायचं कळतं तो माणूस यशस्वी होतो. आणि मला मुलीचं माझ्या अगदी व्यवस्थित झालेलं सगळं माझं कुटुंब व्यवस्थित आहे. मला काही आर्थिक काही प्रॉब्लेम नव्हता आर्थिक काही अडचण नव्हती. आता स्वेच्छानिवृत्तीच घ्यायची मुलांचं नुकसान करून आपण तिथं त्यांच्या समोर उभं राहण्यात काय अर्थ नाही. अचानक एखाद्या मुलांनी काही विचारलं तर मला आता प्रदेश आठवत नाही. मी इतरांना तरी देणार माणूस राजाभाऊ धुळ्याला राहुरीला शिकायला होते एग्रीला राजाभाऊंच्या जीवनामध्ये असं एक पॅच आलेलं होतं त्यावेळेस मी फोनवर त्यांची सुद्धा 10-15 मिनिटं बोलायचो. त्यावेळेस मी इतरांना धीर देणारा इतरांच्या याच्यामध्ये सायकोलॉजीमधून त्यांना बाजूला करणारा वीज उघडून गेलो. थोडं माझं आजारामुळे म्हणा मला बाकी कौटुंबिक कुठलंही मॅडम काही त्रास देत नाही काय नाही माझ्यापेक्षा मॅडमचा पगार जास्त म्हणजे मी बीएड उशिरा झालो मॅडम बीएड आधी झालेल्या होत्या. माझं लग्न संस्थापकाने जमवलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीचं विद्यार्थ्यांना सांगू नये पण आता तुम्ही विद्यार्थी नाही तुम्ही सुद्धा पाले जायला सरांनी माझं लग्न जमवलं. परितेशाळेची स्थापना झाल्यानंतर परितेच्या शाळेत शिक्षक घ्यायचे होते आणि इंटरव्ह्यूला मी असायचो सिनियर थोडासा इंग्रजीचा असल्यामुळं मी मॅथ्स सर वगैरे असायला मी असायचो मास्टर सर होते मराठीत प्रश्न विचारायला. त्यावेळेस आदरणीय संस्थापकाने मला म्हणले ब्राह्मणाची एक मुलगी येणार आहे शेटे सर लक्ष द्या त्यांचा विषय मला वाटलं इंग्रजी असं म्हणून लक्ष द्या असं त्यांचा विषय हिस्ट्री आहे म्हणजे म्हणून आता इथे इतिहास काहीतरी घडणार दिसतो आणि इंटरव्ह्यू संध्याकाळी 9 वाजता संपल्यानंतर आदरणीय संस्थापक हे आले आणि त्यांनी सांगितले की गुरुजींची मुलगी आहे चांगले संस्कार झालेले आहे आणि बघा तुमची पत्री वगैरे जमत असली तर 12 उघडून टाका सरांचं बोलणं रांगड आहे स्पष्ट माझा ते कधी कोणाला काही बोलत नाही जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते पुढे बोलतो. मी अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मी कधी दुजाभाव दुसडेपणा विद्यार्थी मी रागवलं जरूर रागवलं अनेक मुलांना बोललो मी
पण मी आज आपण काल बाहुबली क्षेपणास्त्र सोडलेले कोणी बघितलं असेल लेटेस्ट न्यूज तर बघा. वाचन खूप करायचो, आता थोडस कमी झालं. वृत्तपत्रामध्ये मी लिहायचो, हजार एक पत्र माझे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. बरोबर विक्रांत वगैरे आले होते, मी त्यांना निवासानं दाखवून ही माझी पत्र आहेत. म्हणजे जे जे दिसेल जेवढा माणूस वाचत जातो ऐकत जातो समृद्ध होतो, विचाराने समृद्ध होतो, प्रगल्भ होत होतो, याच्यावरती माझा ठाम विश्वास होतो. आपला विषय तर आपण मुलांना शिकवणारच आहे, तर टेक्स्ट बुक आहे तो सिलेबस प्रमाणे शिकवणं, मुलांच्या गळी उतरवणं हे आमचं कर्तव्यच आहे. पण त्याबरोबरच मुलांना इतर काय सांगता येईल का आपल्याला? इतर मुलांना आपल्याला काय प्रमोट करता येईल का? हे सारखं माझ्या डोक्यात असायचं. मी साडेला शाळेत असलो की उत्कर्ष आनंद असायचा मला, मुलांच्या मध्ये राहणं मला आवडायचं. कधी मला असं शाळेचा कंटाळा आला नाही, उलट दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी कमी असायला असं वाटायचं. इतका मी इम्प्रूव्ह झालेलो असायचो शाळेला. मी 88 गादेगौरव क्लास संपले, 88-98 क्लास 10 वर्ष मी क्लास घेतले. परीक्षा गादेगौरव माझे विद्यार्थी, अनिल सर सुद्धा, डॉक्टर जा अनिल सर हे सुद्धा माझे विद्यार्थीच आहे. गादेगौरव क्लासला येत होते, मी छोट्याशा क्वार्टरमध्ये क्लास घेत होतो. घेताना मुलं अगदी कमी असायची, पण कुणा कुणा मुलांना बसायला जागा मिळत नव्हती. आज तिथेही ती 10 वर्षातली काही त्या दशकामध्ये जी काही मुलं आहेत ते आजही आदराने परवा तुमचे संचालक नागेश विद्यार्थी काही येत नव्हतं म्हणायचं मला, शेवटे सरांनी मला शिकवले सगळं. आजही त्या बिचाराने मला कळल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेली, परवा त्यांनी बोलून मला सत्कार केला. तिथे एक मुलगा आला बाबा नाही होते बसलो होतो वैभव असं दहावीच वर्ष होते ते मला ते सगळं सांगितलं. त्यांनी ते ट्रीटमेंट घेतली, फायदा होईल दाखवली. थोडं वडील घरात दवाखान्याच्या ह्याच्यात असल्यामुळं मी थोडं टच मध्ये होतो. त्याने ते ट्रीटमेंट घेऊन वैभवला धीरे धीरे घाबरून डोकं म्हणलं, डोकं माझं रोज दुखतं म्हटलं, रोज गेले गेले डोकं घाबरायचं नाही म्हणलं याच्यात. असे जिथं मला वाटलं अडचण निर्माण होईल तिथं मला जावं, आपण मला उभरलं येताना कधी असं हे वाटलं नाही, आनंद वाटायचं. शाळेला आपण आलो परत रमायचं, खुश असायचं. एखादा कार्यक्रम वगैरे असला की माईक सोडायला नाही, आपल्या हातात माईक ती बोलायची कला मला तेव्हापासून प्राप्त झाली. आदरणीय संस्थापकांनी मला संधी दिली नाची, तुम्ही गावातल्या लोकांनी मला अतिशय प्रेम दिलं, स्नेह दिला, मला अगदी घरचा समजून मला ट्रीट केलं, अगदी तशी वागणूक मला दिली सगळ्यांनीच. मी हे प्रियगावचे उपकार जे आहेत कधी विसरू शकणार नाही. हे ज्ञान देण्याचं शिकवण्याचं त्याच्या आम्हाला सरकारने मोबदलं दिलेलं आहे, ते आम्ही कर्तव्य म्हणून केलेलंच आहे. त्याच्याबरोबर अजून काय आपल्याला मुलांच्यासाठी करता येईल का यासाठी तुम्ही जे राग केला हॅट्स ऑफ टू यू ऑल. तुम्हाला सगळ्यांना खरंच धन्यवाद देण्यासाठी तुम्ही मुलं आहात. मी तर मग तुम्हाला क्रीम चुक गुणवंत मुलं आहात तुम्ही सगळे. तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काही FRCS आहे, फॉरेन रिटर्न आहे बरोबर. असं आम्ही मला महेश बाळासाहेबांनी कतार एअरलाइन्समध्ये लागल्यानंतर त्यांनी मला फोन केला रात्री 10:30 दरम्यान, मॅडम तुम्ही येता का म्हणे. मी विमानाचं तिकीट काढतो, विद्यार्थी बोलतोय, विमानाचं तिकीट मी काढतो, या तुम्हाला मी फिरवून आणतो विमानानं. हिरवी विमान आम्ही नुसता समोर जाताना बघितलं. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या गुरुबद्दल अशी भावना निर्माण होणार खरंच भाग्यवान आहे. जन्म मला शिक्षकाचा मिळाला की असे विद्यार्थी मला भेटत गेले, त्यामधून मी स्वतःही प्रगल्भ होत गेलो. आणि त्या पद्धतीचे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट नियमाचे तसं मला मिळत गेलं सगळ्या ह्याच्यामधून. मी फौजींचे भाऊ अनिल ते मला भेटले होते परवा, आमचा शनिवारी कार्यक्रम होता मासा सकून होते. शनिवारी आम्हाला शाळेने रोप दिला, नारळ दिला, त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो मासा सरून. मी आमचं ठरलेलं वाटलं शेजारचं आमच चाप्याला लावून ते आले तिथून, त्याला काहीच म्हटलं होतं.
रिटायर शेटे सर मासा सर ने स्वच्छन उत्ती ती काय माय नो तो पण ते सर पण ते चला म्हणजे कार्यक्रम होतो कसा कार्यक्रम आहे मग मी म्हणले आम्ही असं असतो जो असल का सर कटाळा गावचे गावाला आमच्या गावावर तुमचा असं लोकांचं हे हे करू नका म्हणजे लोकांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये आम्ही आपुलकी निर्माण करू शकतो आपल्या वाणीमुळे म्हणा वागण्यामुळे म्हणा माझ्या पूर्ण याच्यामध्ये माझ्या डोक्यात कधीही वाईट विचार कोणाबद्दल आलाय नाही येणार नाही कधीच मी तसा विचार करू शकणार नाही मी नाव कुणाला राजभावाशी राजभाव तशी दुसऱ्या कधी मी कुणाला म्हटलेलं नाही म्हणणारही नाही कारण जे जे दुर्गुण आहेत ते आपण जसं मंदिरात प्रवेश करताना चक्कर बाहेर सोडतो तसे दुर्गुण बाहेर सोडून मी प्रत्येक ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो अनेक मुलांना वाटतं की अजून मुलांचे मी जूनमध्ये जून जुलैमध्ये मी 13 जूनलाच मी मास्टरचा दोघे शाळेत गेलेलो 14 जूनपासून आम्ही निर्णय बदललेला शाळेत सांगितलं आजार आहेत शेतसर आजार आहेत पासरासर आजार आहेत माहीत होतं मला मुलांचे फोन येत होते अतुल उद्याकरांचा मुलगा आहे विनोद त्यावेळेस आला होता मास्टरसरचा कुणाला नावाचा सगळ्यांना माहिती असेल थोडासा खोडकर संध्याकाळी त्याचा फोन आला की दोघ पण आले माझ्याकडे बॅटरी मी स्पीकर ऑन केला असं शेट सशी आले नाही तुम्ही मॅडमचं कळलं आम्हाला बदली झाली मग तुमचं काय अरे बाळा कोणाला मी आजार आहे रे बघ मला त्या काय साखरेचा त्रास आहे म्हटलं मला त्यामुळे मी येत नाही शाळेत असं काय शिकवाट नाही म्हणा मला तुम्ही येत नाही शिकवाट मला रात्री झोप लागले नाही मॅडम विचारतो वाईट वाटलं की आपण एक्झिट करता या लेकरांचा आपण विचार केला नाही त्या प्रकृतीचा विचार केला म्हणजे मुलाला मनामध्ये ती भावना निर्माण होणं सुद्धा यश आहे सुनील सर आपण शिक्षक म्हणून ज्यावेळेस तिथं नेहमी जातो न गेल्यानंतर मुलांना ते आठवण येते अचिव्हमेंट आहे माझ्या दृष्टीने ते आणि खरोखरच मी आज धन्य झालेलो आहे तुमच्या सगळ्या गुणवान लोकांच्या मध्ये मला सहभागी होण्याचा खरंच भाग्यच मिळालं मला मी आभार तर आता व्यक्तच करू शकत नाही तुमच्या सगळ्यांच्या मी ऋणतारांना पसंती करेन तुम्ही ज्या ज्या वेळेस हाक द्या सुशांतने मला 10-15 मिनिट फोनवर सतवलं म्हणजे काय सर असं कुठं निर्णय घेत असत काय म्हणजे मी शेवटाला चाललो पण मला ते एकदम आठवलं क्लिक झालं मला मेमरी आता काय गोष्टी विसरतील काही गोष्टी पडतील लक्षात येतील त्याचा काही त्या वेळेस त्या गोष्टीला मागच्या संबंध पण नसतो असं व्हायला लागलं त्याचा थोडेसे आता दोन बघा मी तानाजी भाऊनी बघितलं असेल दोन चार वेळा साखर खाल्ली त्याची ती सुरू झाली माझं आता शुगर लो व्हायला सुरुवात झालेली त्यामुळं म्हणजे हा त्रास आहे मी खोटं कधी हे करत नाही नाटकीय हे मला कधी जमत नाही पण होतो त्रास मला त्याचा शेवटी शरीर आहे नैसर्गिक काही गोष्टी आहेत त्या होणार त्याला काही वयाचं म्हणायचं म्हणजे मी 7 वर्ष मला डिसेंबरमध्ये आठवण पूर्ण 7 पूर्ण होत आहे डिसेंबर 2023 माझी सेवानिवृत्ती तारीख होती पण आपलं आरोग्य आपल्याला साथ देत नाही म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी फुल स्टॉप घेतलेला चांगला काही जण म्हण काही जण माझ्या स्वेच्छेनिवृत्तीचं असं ते एक चालू पगार सरने रिटायरमेंट घेतली एक पगार सरळ चालू आहे सर काय असा अर्थ घेतला नाही मॅडम मॉडरेटर जॉग्रफीच्या त्यांच्याकडे पूर्ण सर म्हणून एक सेमिनार येतात विठ्ठलवाडीचे माडा तालुक्याचे ते पेपर जमा करायला पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आमच्या गावात गरटी एक अधिकारी जे उपळ्याचं नाव आपण घेतो ना भाजी भाकरी वगैरे तसं ते विठ्ठलवाडी म्हणून एक गाव आहे माडा तालुक्यामध्ये गरटी ते शिक्षक घ्यायचं होता ते म्हणजे माझे 2-3 भाऊ MPSC क्रॅक झालेले आहेत
सुरत बहुगेरे असं सगळे आणि प्रत्येक गावात विठ्ठल वाडीला प्रत्येक युपीएससी एमपीएससी युपीएससी एमपीएससी असे पास आउट झाले सध्या मुलाय. आता आम्ही आमच्या गावाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. भगवंतदा त्यांच्या सन्माननीय आमदार भाषणामध्ये उदाहरण देतात म्हणजे आमच्या गावाचं, जावा जरा विठ्ठलवाडी जावा पोरांना शिकवा बघा ते कसं गाव शिकवते. मला त्यावेळेस आपल्या ग्रुपची आठवण झाली की इथं आमचं आम्ही मी त्याला सांगितलं की आमच्या पण इथं असा ग्रुपमध्ये ग्रुप आहे ती पण अशीच आहे कॉम्पिटेटिव्ह सगळे मुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्लास वन पासून सगळे चांगले याच्यावरती बुद्धीवरती असणारे मुलं आहेत. आणि आमचा तुम्हाला परिस्पर्श होण्यापेक्षा तुमचा आम्हाला स्पर्श परिस्पर्श झाला आहे असं मी स्वतःला मानतो. तुमच्या सगळ्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल. मी सदैव तुमच्या ऋणामध्ये राहीन. नंतर मी कधीच उपयोग बोलले की त्वरेचे कसे असते तर समाजा दृष्टीने ते असेल कुठल्या आठवणीशिवाय उपेच्या माझं व्यथित राहिलेलं जीवन मला हे करता येणार नाही. निश्चित त्या सगळ्या आठवणी मी उशाशी बाळगेन. सगळ्या चांगल्या माझ्या संपूर्ण सेवेमध्ये सगळ्या चांगल्या आठवणी मला उपरीकडून मिळालेल्या आहेत. अनेकांच्या अनेक उदाहरणे आहेत, अनेक हे घडलेल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मी कधीही या गोष्टी विसरणार नाही. रमेश भाऊंची धाकटी मुलगी तिला शाळेत त्रास होत होता काय बरोबर आहे मी स्वतः शाळून सरण घेतलं चला म्हणजे सर तिला घेऊन चांगल्या डॉक्टरांचे ट्रीटमेंट झाले. मला कनेक्ट व्हायला म्हणजे हार्ट ह्याच्यापासून आवडतो. मला राहुल गेला दादानांचं फार वाईट मी दवाखान्यात आलेलो होतो तिथं असं कुठली घटना उपयोगी घडली म्हणजे वाईट घटना म्हणून जात असं नाही चांगल्या आपण अशी म्हणजे मित्र वगैरे असतो असं नाही. मी तिथं लगेच अप्रोच होण्याचा प्रयत्न करतो. नवनाथ गुरुजींचा पुतण्याचा सुनीलचा मुलगा तो जजेस पाच दहावीतून गेला तो सुद्धा तो ऍक्सिडेंट गेला मी तिथं होतो. मला ज्या ज्या वेळेस असं काही कळेल कळल्यानंतर मग मला निश्चित तिथं देऊ कोण आणतो उडून उपरी ना उडून असे जावं आपण सुद्धा तिथं नोकरी करतोय ना आपण फक्त फळांना खडू एवढ्या फक्त मर्यादित न राहता आपण त्यांना काही मदत करू शकतो का. वेकंट मुलांची माझा संपर्क आला त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचं हे होतं त्यावेळेस अनेक गोष्टी आहेत अशा अनेकांच्या बाबतीमध्ये आहे. मी कधी त्या विसरणार नाही. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मला फार मोठा सन्मान केला तुम्ही त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी